नमस्कार, मी गौरी किरण. 11 आवर प्रोडक्शन आयोजित प्रयोगोत्सव 2017 पडद्या आड या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्यामची आईची टीम आत्ता आपल्यासोबत आहे. या एकांकिकेचे लेखक स्वप्नील जाधव आणि एकांकिकेचे दिग्दर्शक स्वप्नील बारसकर दोघंही आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. आणि सोबतच एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, लेखक दिग्दर्शक ऋषिकेश कोळीसुद्धा या गप्पांमध्ये सामील होणार आहेत. तुम्हा तिघांचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आत्तापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा या एकांकिकेने जिंकलेल्या आहेत आणि आता प्रयोगोत्सवमध्ये ही एकांकिका सादर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इथे स्पर्धा नाही आहे, इथे फक्त परफॉर्म करायचं आहे. सो स्वप्नील, मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की कसं वाटतं की प्रयोगोत्सवमध्ये आता पुन्हा एकदा तुम्हाला मुंबईकरांसमोर ही एकांकिका सादर करता येणार आहे. खूप छान. त्यामागचं कारण असं, कारण INTपासून सवाईपर्यंत सलग स्पर्धा असतात आणि ब्रेक मिळत नसतो आणि आपण करत जातो. सवाईनंतर खूप मोठा ब्रेक मिळतो, किंवा सवाई ही बहुतेक लोकांसाठी खूप शेवटची स्पर्धा असते, त्यानंतर थांबतात सगळे. पण त्यानंतर फक्त आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि तेच त्याच उत्साहाने, INTसारखंच काहीतरी आता नव्याने, तर खूप बरं वाटतं. तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे म्हणजे फक्त रसिक मंडळी नाहीत तर असे काही दिग्गज लोक येणार आहेत जे तुम्हाला जज करणार आहेत एका वेगळ्या अर्थाने, की नवीन संधी मिळतील कदाचित. त्या दृष्टीने तुम्ही या महोत्सवाकडे कसं पाहताय? आपल्याला काहीतरी नवीन संधी मिळेल ह्यापेक्षा सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असतं की आपलं काम आपण, कारण आपल्याला कुठलाच बॅकग्राऊंड नसतो, आपण जे काही करतो ते आपल्याकडे रफ काहीतरी असतं, आपण काहीतरी डेव्हलप करतो, लिहितो. जसं ऋषी म्हणाला की आपण एका वेगळ्याच बॅकग्राऊंडमधून आलेलो असतो, तर आपण काहीतरी करतो आहे ज्याला कुठलाच बॅकग्राऊंड नाही आहे किंवा कुठलीच चौकट नाही आहे, आणि ते लोकांपर्यंत पोचतं आणि लोकांना ते आवडतं, आणि त्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस मातब्बर लोक त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करतात ना, तीच खूप मोठी दाद असते. नुसती कथा सांगणं की आई आणि मुलाची अशी अशी स्टोरी आहे हे ठीक आहे, पण ती अख्खी संहिता उभी करणं, कारण त्याच्यानंतर दिग्दर्शनाचं काम येतं. तर आता जसं ते म्हणाले की हा तुमचा स्वतःचा अनुभव असला तरीही तो कागदावर तितक्या पद्धतीने उतरवणं, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःची दुसऱ्या रिलेट होईल असं नाही, तर ती त्यांच्या पचनी पडली पाहिजे इतकं काम त्या संहितेवर करायला हवं. ती प्रोसेस कशी होती सगळी? ती प्रोसेस अनबिलिव्हेबल होती, आणि खरंच ती अनबिलिव्हेबल होती, कारण 10 दिवस उरले होते स्पर्धेला. आणि ही म्हणजे एकांकिका करणाऱ्या मुलांना सवयच असते की 10 दिवस का आठवडा तेच चांगलं होतं खरं तर. आणि 10 दिवस उरले, 10 दिवस बाकी असताना आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही खूप प्रयत्न केले वगैरे, आणि नंतर मी जसं याने जसं सांगितलं की थॉट आलं डोक्यामध्ये, आणि मग तो मला म्हणाला एक काम कर, तू आजच्या रात्रीच्या रात्री पूर्ण एकांकिकेचा सीन फ्लो लिहून काढ, आणि मग आपण रात्री भेटूया. आणि मी त्या रात्री सीन फ्लो लिहून काढला, जवळपास 7-8 सीन्सचा सीन फ्लो लिहून काढला, आणि आम्ही भेटलो कुठे, नायर हॉस्पिटलच्या आवारामध्ये, कारण तीच एक जागा होती जिकडे आम्ही शांततेत बसून काम करू शकतो. तर आम्ही तिकडे बसलो, आणि म्हणजे विषयाबाहेरचा प्रसंग, पण त्या रात्री मला कुत्रा पण चावला. आणि तर त्या 10 दिवसांच्या प्रोसेसमध्ये आम्ही 3 दिवस, फक्त 3 दिवस लिखाण केलं, म्हणजे मी लिहून काढायचो, मग रात्री आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी बसायचो, आम्ही ते डिस्कस करायचो, परत रिराईट करायचो, दुसऱ्या दिवशी मी पूर्ण परत लिहायचो, आणि परत रात्री आम्ही भेटायचो, डिस्कस करायचो, परत रिराईट करायचो. असं 3 दिवसांमध्ये ती एकांकिका पूर्ण लिहून काढली, आणि मग उरलेल्या 5-6 दिवसांमध्ये ह्याने मग डिरेक्ट केली. एक सांगू का पण, हे मला अगदी पटण्यासारखं आहे की तुमच्यापेक्षा थोडी जास्त मेहनत त्यांनी केली असेल, घाम जास्त गाळला असेल, कारण आत्ता त्यांना घाम आपल्या तिघांपेक्षाही जास्त आलेला आहे. ऋषिकेश सर, तुम्हाला विचारायचं आहे मला, जसं आत्ता हे म्हणाले की यांनी किस्साच सांगितला की 10 दिवस उरले होते आणि असा असा विषय, हे तर तुमच्यासोबत म्हणजे नेहमीच झालं असेल की असं पटकन द्यायचं आहे काहीतरी, पटकन करायचं आहे. एवढ्या मोठ्या सगळ्यांना म्हणजे पटकन मिळणं माझ्याकडनं काय, म्हणजे मी प्रश्न व्यवस्थित विचारलेला आहे. मला अजूनही आठवत आहे, मी आतापर्यंत जेवढे एकांकिका केलं, म्हणजे आता हा म्हणाला तसं नायर हॉस्पिटल मी आणि प्रल्हाद हिस्ट्री ऑफ लिजंड्स करत होतो, ती आम्ही लिहिली कामगार मैदानात बाबू गेनूंच्या पुतळ्याच्या खाली. सो हे कुठे सुचू शकतं आणि तुम्हाला लोक कुठेही लिहून घेऊ शकतात याचा मला कॉन्फिडन्स आला. सो ही गंमत आहे की हे लिहितं होणं फार मॅटर करतं तुम्हाला, आणि ते घडत जातं, आणि पटकन नाहीच अर्थातच किस्से, म्हणजे एकांकिका आहेत आणि किस्से नाहीत असं होत नाही शक्यतो. तर या 10 दिवसाच्या प्रोसेसनंतर तुम्ही जे उभं केलेलं हे सगळं विश्व आहे, त्याच्यात काय काय किस्से झाले, त्यातला एखादा दुसरा किस्सा आमच्याबरोबर शेअर करा ना. एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की आम्ही रिहर्सल करत होतो एका मित्राच्या घरी, आणि त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला परमिशन दिली होती की तुम्ही रिहर्सल करा, आणि रिहर्सल करता करता आम्ही झोपलो.
आणि आम्ही उठलोच नाही. आणि आम्ही जेव्हा जाग आली तेव्हा त्याची आई उगाच भांडी वगैरे आपटते आतमध्ये की हे उठत नाही आहेत मुलं, कारण पाहुणे आम्ही त्यांच्या घरी, ते कशी गदागदून घालवू नाही शकत. ती भा आम्ही ऐकू दे खूप उशीर झाला चल चल चल, आणि आम्ही असे डोळे वगैरे पुसत आणि पूर्ण 8 दिवस आम्ही, आम्हाला आठवत नाही आम्ही कधी आंघोळ केली आहे, आम्ही कधी कुठे स्वच्छ राहिलो आहे. एकांकिका वेगळी होती, सगळे कॅरेक्टर्स आणि दिग्दर्शक लेखक सगळे तसेच झाले होते, असा सगळा तो किस्सा आहे नाटकाचा. स्वप्नील, आता या एकांकिकेला पुढे कसं पाहतोयस तू, म्हणजे कुठल्या माध्यमात तुझी एकांकिका चपखल बसेल असं तुला वाटतं, की त्याचा सिनेमा चांगला होऊ शकतो, त्याचं नाटक उत्तम होऊ शकतो, की त्याचे एकांकिका म्हणूनच प्रयोग व्हावेत, की प्रायोगिक नाटक म्हणून उभं करावं, काय वाटतं तुला नेमकं? मला सगळंच करावं असं वाटतं. मी खूप असा हावरा माणूस आहे, कारण मला म्हणजे श्यामची आई ज्या वेळेस INT मध्ये प्रेझेंट झाली, नंतर हळूहळू उत्तुंग, उंबरठा, तर आम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलं याचं व्यावसायिक नाटक करणार का वगैरे वगैरे, तर हा मला विचारायचा काय रे करायचं का, म्हटलं रे नाही ह्यावर फिल्म होऊ शकते. नंतर म्हणायचं आर यू शुअर, म्हटलं हो आय एम शुअर. मी म्हटलं ह्याच्यावर टेलिव्हिजन सिरियल पण येऊ शकते आणि खूप छान येईल, खूप छान येईल. तर तो म्हणतो कसं काय, म्हटलं अरे येऊ शकते, पण म्हणजे मला सांगायचं की मी खूप हावरा माणूस आहे, म्हणजे मला ते माझी गोष्ट मला कुठल्याही मीडियममध्ये बसवता येऊ शकते एवढा कॉन्फिडन्स असतो मला, आणि मला ती बसवायला आवडते. आमच्या या छानशा कार्यक्रमात तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, शुभेच्छा तुमच्या प्रयोगासाठी. ऋषी सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान गप्पांमध्ये आमच्या सामील झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मित्रांनो, या गप्पा तुम्हाला पाहता येणार आहेत मुंबई लाईव्हमध्ये, त्यामुळे पाहायला विसरू नका. आणि हो, 30 मार्चला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये रंगतोय प्रयोगोत्सव, त्यामुळे यायलाही विसरू नका.